विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं जागा वाटपासंदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी वाढताना दिसते. याच इच्छेतून काही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशही सुरू आहेत. शरद पवार गटातही आतापर्यंत अनेक पक्ष प्रवेश झालेत. अलीकडच्या काळात झालेला असाच एक पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांचा. भाग्यश्री आत्राम यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केलाय आणि त्यांचा हा प्रवेश सध्या चर्चेचा विषय ठरतोय. भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात दाखल झाल्यानं अहेरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण निश्चितच बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर याच अहेरी विधानसभा मतदारसंघाविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे योगेश कुंभार. 2008 झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अहेरी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. अहेरी विधानसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या तालुक्यांचा समावेश होतो. हा मतदारसंघ विशेषत अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धर्मराव बाबा आत्राम हे इथले विद्यमान आमदार आहेत. आता अहेरी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. गेली 2 या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं एक हाती वर्चस्व आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर इथे सर्वात आधी दीपक मल्लाजी आत्राम हे अपक्ष आमदार निवडून आले होते. त्यानंतर 2014 धर्मराव बाबा आत्राम यांचा पराभव करून त्यांचे पुतणे अमरीशराव आत्राम हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. पुढे 2019 विधानसभा निवडणुकीत अमरीशराव आत्राम यांना मागे टाकत धर्मराव बाबा निवडून आले. धर्मराव बाबा आत्राम आणि अमरीशराव आत्राम यांच्यातील राजकीय संघर्ष सर्व परिचित आहेच. या राजकीय संघर्षात आता आणखी एक भर पडली, ती बाप लेकींमधील संघर्षाची. धर्मराव बाबांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी 12 रोजी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यांनी केवळ प्रवेशच केला नाही तर आपल्या वडिलांवर आरोपही केलेत. पक्षप्रवेशावेळी त्या म्हणाल्या की या क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. येथील रस्त्यांची परिस्थिती खूप खराब आहे. शेतकरी, महिला आणि आदिवासींच्या प्रश्नावर बोलायला आमच्या मंत्र्यांकडे वेळ नाही. ते फक्त येतात आणि निघून जातात. त्यांनी मला या विधानसभा क्षेत्रात घरघर फिरवलं आणि त्याच्या मोबदल्यात मला गाजर मिळालं. तुम्हाला सुद्धा ते गाजर दाखवत आहेत, असा गंभीर आरोप भाग्यश्री आत्राम यांनी धर्मराव बाबांवर केलाय. तर भाग्यश्री आत्राम यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्या वडिलांनी थेट त्यांनी दुसरे वडील शोधले असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की भाग्यश्री आत्राम यांनी स्वतःच्या वडिलांना सोडून नवीन वडील शोधले असतील. बघू आता पुढे काय करतात ते. मी सांगत होतो साहेबांनी असं करू नये, पण आता मैदान पुढे आहे, काय होतं ते बघू. त्या राजकारणात नवीन आहेत. त्यांनी 8 काम केलं, मी 50 काम केलंय. त्यांना आणखी खूप शिकायचं आहे, असं ते म्हणाले. दुसरीकडे धर्मराव बाबांचे पुतणे अमरीशराव आत्राम यांनीही सगळी बापलेखीची मिली भगत असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की हे सगळं नाटक आहे. 5 लढवून हे सगळं त्यांनी केलंय. त्यांचा जावई, मुलगी आणि तेच सगळं करत होते. लोकसभा निवडणूक झाल्यावर ते मीच आमदार होणार असं म्हणतात. त्यांना सत्तेची आणि पैशाची नशा चढली आहे, त्यामुळे तू तिकडे जा, मी इकडे राहतो. कुणीही निवडून आलं तरी सत्ता घरीच राहणार, असा त्यांचा प्लॅन आहे. ते बापलेख शेवटी काय करतील हे कुणीच सांगू शकत नाही, असा आरोप अमरीशराव आत्राम यांनी केलाय. अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असल्यानं आणि आता भाग्यश्री आत्राम यांच्या पक्षप्रवेशाने महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार गटाला सुटेल हे जवळपास निश्चित झालंय. महायुतीत मात्र इथे अजित पवार गटाचा विद्यमान आमदार असला तरी भाजपचे अमरीशराव आत्रामही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. समजा हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेल्यास पुन्हा एकदा धर्मराव बाबांना संधी मिळू शकते आणि असं झाल्यास अहेरीत यंदा बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार का? या सामन्यात अहेरीतील मतदार बापलेकीमधून कुणाची निवड करतील आणि या बापलेकीच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.